आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. आता आपण देवीची आरती करून घेऊ. जगे दुर्गट भारी तुझविने संसारी अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी. दुर्गा माता की जय. अंबा माता की जय. देवी आई का. तुझ्या हातनच दे तिला दूध. अंबू घे ते दूध पिऊन घे. शेवट गोड व्हावा. निदान निदान हा प्रयत्न तरी फसणार नाही. मा चल निघूया. अंबिकाचं दूध पिऊन झाल्यानंतर काहीतरी गडबड झाली आणि आपण कोणाच्या तरी नजरेत पडलो तर नको नको. चल थांब माया. कोणतंही काम पूर्ण झाल्याशिवाय निघायचं नाही. सर्व शहानिशा झालीच पाहिजे. पण मा असे बसून बोर झालंय. एंटरटेनमेंट तो बनत आहे. अंबू घे दूध पिऊन घे. अगं पी. दोन दिवस पोटात काय नाही. पिऊन टाक सगळं पी. अंबू आता हट्ट नको कर. मी आई तर आहे ना. बर चल माझ्या हाताने देतो पण घे पी. माया आज सख्खा भाऊ पक्का वैरी होणार बघ. स्वतःच्या बहिणीचा जीव स्वतःच्याच हाताने घेतोय. मा ही न्यूज ऐकून रणजित किती खुश होतील. मी फोन लावून सांगून टाकू का त्यांना. हे अगं थांब. एवढी काय गडबड आहे तुला. अगं रम्य सोहळा आहे रम्य सोहळा. जरा डोळ्यात साठवून तर घे. माया आयुष्यात एक अशी आठवण असते जी आपण कधीच विसरू शकत नाही. माझ्यासाठी ही असते. शहाणी माझी लेख. नाही शहाणी तर हाय पण आपल्या नरसिंगपूरची रणरागिणी आहे बरं का अंबिका. गुरुजी पत्रिकेत जे असेल ते असेल पण सत्यवनाचे प्राण वाचवायला जशी सावित्री होती का नाही तशी माझ्या रग्यासाठी अंबिका आहे. लेख कोणाची आहे. ए तुझी एकटीची नाही
आता माझी भी पोरगीच आहे. बर जया, तू भी जरा दूध पिऊन घे. तुझ्या भी पोटात कालपासून काही नाही, घे दूध पिऊ. काय म्हणजे अण्णा दादा उपाशी आहे? वय की हल्ले कुठे काय त्याला? अण्णा दादा काय आहे तुझ? अगं माझ्या जेवणाचं काय घेऊन बसलीस का तू? तू हे एवढं अवघड व्रत केलंय, दोन दिवस काय खाल्लं पिल्लं नाही, एवढे एवढे संकट आले, पण माझ्या घशाखाली घास कसा जाईल? तू उपाशी असताना जर मी काय खाल्लं तर तुझा तो देव मला माफ करेल काय? उद्या जर मला काय झालं, मी वर गेलो आणि देवानं मला विचारलं तर मी काय उत्तर? परत जर असलं काही वंगाळ बोललास ना तर बघ. आंबो अगं तू उपाशी असताना माझ्या घशाखाली घास जाईल काय? नाही ना वर ते बी खरंच आहे की तू लहान होतीस तवा गं तुला भरवल्याशिवाय एक घास खात नव्हता. आणि आता तर तुझं व्रत होत, मग कसा घास जाईल त्याच्या घशात? म्हणून मी बी त्याला सारखं खा खा म्हंटलच नाही. आता झालंय ना वहीचं व्रत पूर्ण, मग आता दूध पिऊन घे. हा घे. नाही मला नका आता.